येथील फिर्यादी हा जळगावचा ज्वेलर्स असून येथील जो दुसरा आरोपी आहे दहिवाल हा इथला शिंद्रा येथील ज्वेलर्स आहे तो पण दुकानदार. त्याने फिर्यादीला मला माल घ्यायचे दागिन्यांच्या ऑर्डर द्यायचे म्हणून त्याला बोलावून घेतलं आणि डिझाईन्स वगैरे दाखवण्यासाठी म्हणून 12 तारखेला रात्री हे फिर्यादी तिथे आला. त्यांच्या दुकानी माल वगैरे दाखवला पण विविध काही कारणं देऊन त्याने ती डील कॅन्सल केली. त्यानंतर संबंधित जो ज्वेलर्स आरोपी आहे त्याने त्याचा साथीदार असलेला एक पोलीस अंमलदार यांना सर्व त्याची माहिती टीप दिली आणि त्यातून मग त्या संबंधित साथीदार जो पोलीस अंमलदार आहे सोयगाव पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेला आरोपी जो दुसरा नंबरचा यांनी ती गाडी केंब्रिज येथे आमच्या हद्दीमध्ये पोस्टेमध्ये ते अडवून त्याला संबंधित फिर्यादी ज्वेलर्स याला भीती दाखवून त्याच्याकडून 24 तोळे सोनं आणि 8,40,000 रुपये अशी रोख रक्कम हिसकावून घेऊन घेतलेली आहे. त्यावर गुन्हा दाखल आहे. 2 आरोपी जो की सोयगाव पोलिसांचा पोलीस अंमलदार आणि येथील भवानी ज्वेलर्सवाला दहिवाल असे 2 आरोपी अटकेत आहेत. सर याच्या अगोदर काही असेच गुन्हे केले का वगैरे काही अजून माहिती? आणखी तपास सुरू आहे. बाकी इतर रक्कम आणि त्यामध्ये गुन्ह्यात वापरलेली गाडी आम्ही जप्त केलेली आहे. काही कॅशेस पण जप्त केलेले आहेत आणि तपास सुरू आहे. तपासांती जे काही येईल समोर येईल.